फडणवीसांना राज्यासह देशातून संपवणार, बघतो आता त्यांची सत्ता कशी येते. तुझ्यात दम असेल तर सागर बंगल्यावर ये, तुला जातीवर आव्हान केलं होतं, तू बामणाचा असला तरी मी खानदानी मराठा आहे. अरे दम लागतो घरात बसून मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला, बघतो सत्ता कशी येते, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. विकासाची ब्लूप्रिंट घेऊन येईल अजित पवारांचं राज्यातील जनतेला भावनिक पत्र. राष्ट्रवादीने भाजपा आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतर होत असलेल्या टीकेवर स्पष्टीकरण देण्याचं काम अजित पवार यांनी या पत्रातून केलं आहे. तसेच विकासाचे ब्लूप्रिंट घेऊन राज्यातील जनतेसमोर येत असेही अजित पवारांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे. सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय स्थगित. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे जाण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. त्याआधी अंतरवली सराठी गावामध्ये जाणार आहेत, मराठा बांधवाशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. जरांगेंनी फडणवीसांची माफी मागावी अन्यथा ओबीसी मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, असा इशारा भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी दिला आहे. 10% आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मराठा समाजासाठी 10% आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून इतर मागासवर्ग अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालयात राज्यगीत लावण्याचा आदेश जारी करा, अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयात जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे आपलं राज्यगीत लावण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली. मनोज जरांगे फ्रॉड माणूस, राष्ट्रवादीचं काम करतो, सहकाऱ्यांनी थेट पुरावाच दाखवला. बाबूराव वाळेकर यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, मी मनोज जरांगे पाटील यांचा 18 वर्षापासून सहकारी आहे, मनोज जरांगे पाटील यांना प्रसिद्धीचा हव्यास आहे, असे गंभीर आरोप केले. फडणवीसांचा बंदुकीचा फोटो जरांगे म्हणतात, तर मीही तलवारीचा फोटो टाकतो. देवेंद्र फडणवीस यांनी महाएक्स्पो या ठिकाणी भेट दिली होती, तेथे त्यांनी बंदुकीचा फोटो काढला आणि तो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. हा फोटो मुद्दामूनच टाकल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. जर तुम्ही बंदुकीचा फोटो टाकणार असाल तर मी देखील तलवारीचा फोटो टाकू शकतो, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.